भाजपनं आमिष केंद्रीय यंत्रणांचा वापर करून हा विजय मिळवल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलाय. संजय राऊत काठावर पास झाले असं भुजबळ म्हणाले तर संजय राऊत ढकलून पास झालेत अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे. हे का आमचे पक्षाचे चिन्हावर निवडून आलेले लोक तिकडे गेले नाही. काही अपक्ष आहे, काही अमिष आहे, काही ठिकाणी केंद्रीय तपास यंत्रणा आहे, काही ठिकाणी इतर काही व्यवहार आहेत. ठीक आहे, आज जिंकले उद्या पाहू. संजय राऊत काठावर वाचले नाही तर आणखीन उलट झालं असतं की संजय पवार निवडून आले आणि संजय राऊत मागे राहिले. ते आमचं नशीब. शिवसेनेच्या आमदारांना अगर संजय राऊत एवढे हवेहवेसे वाटत होते तर मग त्यांना एक ज्यादा मतं का दिली नाही, का त्यांना पाट्यावर पास केलं? अक्षरशः एक फॉर्म अगर बाद झाला असता तर संजय राऊत पराभूत झाले असे. एवढ्या काट्यावर माणूस पास झालेला आहे, तो काय मेरिटमध्ये आलेला विद्यार्थी नाहीये. ढ विद्यार्थी म्हणतात अशा लोकांना जे ढकलून पास होतात. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24